आणि या प्रकरणी काय माहिती नेमकी समोर येते आणि राजकीय मंडळी यामध्ये समाविष्ट असल्याची खूप चर्चा होती, काय सांगा? चाकण पोलीस स्टेशनचा हल्ला गेल्या वर्षी घडला होता आणि त्यामध्ये जवळजवळ 2000 लोकांची चौकशी आतापर्यंत झालेली आहे. व्हिडिओ, ऑडिओ, टेलिफोन, आय विटनेस हे सगळं मटेरियल उघडून सगळं घेऊन आणि आतापर्यंत 108 अटक झालेली आहे, निष्पन्न झालेली आणि अटक झालेली आहे. 23 निष्पन्न झालं, अजून अटक बाकी आहे, प्रयत्न चालू आहे. अजून एक 15-20 चौकशी चालू आहे, 15 नक्की की त्यांचा रोल आहे काय. हे करताना आम्ही कुठल्या पक्षाचं कुठून आले हे बघितलं नाही आहे. नुसतं हल्लामध्ये पोलीस स्टेशनच्या वरती घडलेली हल्ला झालेल्या हल्लामध्ये यांचं सहभाग त्यांचा भाग होती काय आणि त्याचा पुरावा आहे काय, इवढंच आम्ही बघितलेलं आहे. पण यामध्ये काही लोक काही राजकीय पक्षाचे आहेत हे तरी आहेतच. दिलीप मोहिते यांचा समावेश आहे का? त्यांच्यावरून खूप राजकीय चर्चा केली जाते. आता त्यांचं नाव पण चौकशीमध्ये आलेले आहे. आता निष्पन्न होऊन पुढचा प्रकार निष्पन्न झाला तर काय प्रकार होईल ते इन ड्यू कोर्स होईल.